पुण्यातील नारायण गावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेले. तर आशा उचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप देखील भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. त्यामुळे आता महायुतीमध्येच हा सगळा राडा होत असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील नारायण गावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहे. तर पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत अजित पवारांच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. विरोध फक्त प्रशासकीय बैठका आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय, पण राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही. शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं. शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात. ओ पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं, मतदान कोणी कुठे केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री. पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं. त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही. आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला, तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जुन्नरचे आमदार अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले, त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला. आता हे काळे झेंडे का दाखवले हे आधी सांग, काही कारण असेल ना. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.